तर शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडीच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतली. छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव यासारख्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतलीय. तर विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुरक्षेत कपात केली. पण आश्चर्याचा धक्का म्हणजे मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. नार्वेकर गेले काही दिवस ठाकरे गटावर नाराज आहे, त्यातच सरकारनं सुरक्षा वाढवल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांचीही सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. पवार आणि ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा कायम ठेवली आहे. सध्या जेलमध्ये असलेल्या मलिक आणि संजय राऊतांची सुरक्षा काढली आहे. यातले महत्त्वाचे मुद्दे बघूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, मिलिंद नार्वेकर एक्स वरून वाय प्लस सुरक्षा, अजित पवार झेड वरून वाय प्लस सुरक्षा, कुणाला कोणती सुरक्षा आहे बघा. दिलीप वळसे पाटील वाय प्लस वरून एक्स, जितेंद्र आव्हाड वाय प्लस वरून वाय दर्जाची सुरक्षा. तर महाविकास आघाडीतल्या कुठल्या नेत्यांची सुरक्षा काढली बघा. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील तिन्ही काँग्रेसचे नेते आहेत. आणखी काँग्रेसचे नेते नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार माजी मंत्र्यांच्या सुरक्षा काढून घेण्यात आलेल्या आहेत. ठाकरे गटाचे तीन नेते अनिल परब, भास्कर जाधव, वरुण सरदेसाई यांची सुरक्षा काढून घेतली. राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्यांची सुरक्षा काढली बघा. छगन भुजबळ, नवाब मलिक, धनंजय मुंडे. मलिक सध्या जेलमध्ये आहेत. तर संजय राऊतांची सुद्धा सुरक्षा काढून घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था हा मजबूत आहे का हा एक प्रश्न या निमित्तानं उभा होतो आहे. तर हेतुपुरस्पर या पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याचं काम अगर सरकार करत असेल तर ठीक आहे, त्याला तो त्यांचा अधिकार आहे, त्याला आम्हाला कुठलाही विरोध करायचं कारण नाही आहे. आखरी विरोधी पक्षाच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची असते एवढंच म्हणेल, आणि घेतलेल्या निर्णयाचं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो. त्यांनी परत एकदा पुनर्विचार करावा, कोणाकोणाचं काढले त्यांचं एक ठीक आहे. आता एखादा थोडं एखादा कमी केला पोलीस वगैरे तर मी काही समजू शकतो, पण पार्क एकदम टोटल कपात करायची हे काही बरोबर नाही. आमच्याबरोबर असतात काही कार्यकर्ते बरोबर असतात, पण पोलीस असेल आणि एखादी गोष्ट काही झाली तर पोलीस सांगू शकतो की हो यांच्यावर हल्ला झालेला होता. छत्रपतींचा विचार म्हणजे